हे गाइज, वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक चॅनल. तर या व्हिडिओमध्ये आपण पुणे मेट्रो स्पेशली मेकॅनिकल ब्रांच जे जे विद्यार्थी आहेत, जे SC TOTC आणि ज्युनियर इंजिनियर या पोस्टसाठी प्रिपरेशन करत आहेत, तर त्यांच्यासाठी आपण एक डिटेलमध्ये सिलॅबस काय असेल प्रत्येक सब्जेक्ट वाईजचा, तर तो आपण बघणार आहोत. की बऱ्याच विद्यार्थ्यांना एक कन्फ्युजन असेल की पुणे मेट्रोने तर डायरेक्टली सिलॅबस दिला आहे की तुम्ही MSBTEचा जो काही सिलॅबस असेल डिप्लोमा लेवलचा तो फॉलो करा, पण एक्झॅक्टली काय सिलॅबस असेल प्रत्येक सब्जेक्टमध्ये, मला काय काय करायला पाहिजे, कुठले टॉपिक्स करायला पाहिजे आणि कुठले मला सोडायला पाहिजे, तर याबद्दल बरेचसे कन्फ्युजन्स, बरेचसे डाऊट्स आहेत. तर तेच डाऊट या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे क्लिअर होतील आणि तुम्हाला एक्झॅक्टली काय वाचायचं आहे, ओके, एक्झॅक्टली काय वाचायचं आहे तर ते याची थोडीशी आयडिया येऊ शकते. तर या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल या सब्जेक्ट बद्दल डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत की काय काय सिलॅबसमध्ये असेल, कुठल्या कुठल्या टॉपिकमधनं एक्सपेक्टेड क्वेश्चन्स असतील, ओके, आणि हा सिलॅबस 99% असेल. आणि ऑब्व्हियसली हा काय ऑफिशियल सिलॅबस नाही आहे की त्यांनी वेबसाईटवर वगैरे कुठे टाकलेला, तर एक मी माझे अनालिसिस करून हा सिलॅबस तुम्हाला सांगत आहे की तुम्ही एवढे जरी टॉपिक केलेत तरी 99% तुमचा सर्व काही सिलॅबस जो आहे तो कव्हर होऊ शकेल, ओके. चला तर स्टार्ट करूया. पण बिफोर दॅट, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला मिळत जाते, ओके. तर आता आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, ओके, म्हणजेच तुमचं सॉम. तर या सॉम या सब्जेक्टमधून पहिल्यांदा तर आपण चॅप्टर्स बघूया की कोणकोणते चॅप्टर्स असतील आणि प्रत्येक चॅप्टरमधून कुठल्या कुठले तुम्हाला टॉपिक्स करायचे आहेत ते थोडं डिटेलमध्ये बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक अभ्यास करताना थोडं इझी जाईल, ओके. तर आय होप तुम्हाला क्लिअरली दिसत असेल. तर पहिला चॅप्टर आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, हा जो कॉलम आहे तो चॅप्टर्सचा आहे आणि हा जो आहे टॉपिक्स टू बी कव्हर्ड, म्हणजे हे एवढे टॉपिक्स तुम्हाला कव्हर करायला पाहिजेत, ओके, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी. आणि या टॉपिकमधून याआधी सुद्धा बऱ्याच एक्झाम्समध्ये क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत, रिपीटेड क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत आणि पुणे मेट्रोमध्ये पण विचारण्याची आपण एक्सपेक्ट करू शकतो हे क्वेश्चन्स आणि या टॉपिकमधनं क्वेश्चन्स. तर पहिला चॅप्टर आहे सिम्पल स्ट्रेस आणि सिम्पल स्ट्रेन्स, सिम्पल स्ट्रेस आणि सिम्पल स्ट्रेन्स. तर यामधनं तुम्हाला कोणकोणते टॉपिक्स करायचे आहेत, स्ट्रेस स्ट्रेनवरचे जे काही नॉर्मल आणि सिम्पल न्युमेरिकल्स असतात किंवा जे काही डेफिनेशन वाईज, त्यानंतर इलास्टिक कॉन्स्टंट्स आणि रिलेशन्स, म्हणजे जे E इक्वल टू 2G1+μ, E इक्वल टू 3K1-2μ आणि जे पॉइझन्स रेशो वगैरे, त्याच्या सर्वांचे जे इलास्टिक कॉन्स्टंट्सचे जे इक्वेशन्स आहेत तर ते तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यानंतर स्ट्रेसेस इन व्हेरियस बार्स ड्यू टू वेट अप्लाइड, ओके. आता याच्यामध्ये सेल्फ वेट पण आला तुमचं, म्हणजे एक बार जो फिक्स्ड आहे आणि त्याला एक तर वेट लावला तर त्याच्यानंतर त्याचं डिफ्लेक्शन किंवा सेल्फ वेटनं सुद्धा डिफ्लेक्शन, ओके. आणि टेपरिंग सेक्शन असेल बार तर ते सुद्धा टेपरिंग सेक्शन. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग स्ट्रेस स्ट्रेन कर्व, टाईप ऑफ फेल्युअर्स आणि म्हणजे कुठकुठले फेल्युअर्स, टेन्साईल लोड्स लावला तर त्या केसमध्ये कुठलं फेल्युअर होतं आणि कॉम्प्रेशन लोड जर लावला तर त्या केसमध्ये कुठलं फेल्युअर होतं, त्याच्याबद्दल पण तुम्हाला वाचावं लागेल. हुक्स लॉ, डिफ्लेक्शन ऑफ बार ड्यू टू सेल्फ वेट, एक्सटर्नल वेट्स, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन, ओके, स्ट्रेन एनर्जी, थर्मल स्ट्रेस आणि स्ट्रेन. तर हे सगळे जे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला करायचे आहेत सिम्पल स्ट्रेसेस आणि स्ट्रेन्स या चॅप्टरमधून, ओके. तर मेन हे टॉपिक्स आहेत, यावरनं क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आहे. नेक्स्ट जो चॅप्टर आहे बघू शकता तुम्ही प्रिन्सिपल स्ट्रेसेस आणि स्ट्रेन्स, ओके. तर प्रिन्सिपल स्ट्रेस आणि स्ट्रेन या चॅप्टरमधून स्ट्रेसेस ऑन ऑब्लिक सेक्शन ऑफ अ बॉडी सब्जेक्टेड टू टेन्साइल कॉम्प्रेसिव्ह शिअर, ओके, म्हणजे ही बॉडी आहे तुमची, ओके, लागलं तर मी इथे एक्सप्लेन करतो. ही बॉडी आहे, जेव्हा टेन्साईल लोड लावतं त्यावेळेसच जे काही तुमचे प्रिन्सिपल स्ट्रेसेस असतील, ओके, दोन्ही साईडला म्हणजे परपेंडिक्युलर साईडला टेन्साईल लोड लावलं तेव्हा काय प्रिन्सिपल स्ट्रेसेस जनरेट होतील, किंवा जर तुम्ही शिअर पण लावत असाल तर त्या केसमध्ये कुठले स्ट्रेसेस जनरेट होतील, तर ते सर्व तुम्हाला विचारलं जाईल प्रिन्सिपल स्ट्रेसेस आणि स्ट्रेन मधून. त्याच्यानंतर मोर सर्कल, तर मोर सर्कल तुम्हाला काढायला तर नाही लावणार आहे, पण मोर सर्कलमध्ये रेडियसचं जे काही इक्वेशन असतं ते काय असतं, सेंटरचे जे काही कोऑर्डिनेट असतात तर ते विचारले जातील तुम्हाला, ओके. तर हे झालं प्रिन्सिपल स्ट्रेसेस आणि प्रिन्सिपल स्ट्रेन्स मधून. नेक्स्ट जो चॅप्टर आहे SFD BMD, SFD BMD मध्ये एक असं होऊ शकतं की तुम्हाला
डायग्राम्स ऑप्शन मध्ये असतील की एक वरती लोडिंग असेल आणि खाली तुम्हाला विचारलेलं असेल की SFD कुठली आहे, BMD कुठली आहे, किंवा त्याचा शेप विचार जाईल. जर लोड युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड असेल तर त्याचं SFD कुठलं असेल, ओके, इन्क्लाइंड असेल, पॅराबोलिक असेल, क्युबिक असेल, काय काय कशा प्रकारे असेल, तर ते त्या टाईपचे क्वेश्चन सुद्धा असतील. तर बघा, टाईप्स ऑफ बीम्स म्हणजे सगळे बीम्स जे काय तुमचं कंटिन्युअस, सिम्पली सपोर्टेड बीम, कॅन्टिलिव्हर बीम, ओव्हर हँगिंग बीम, तर हे जे बीम्स आहेत तर त्याचे टाईप्स, ओके. त्याच्यानंतर SFD BMD ऑफ कॅन्टिलिव्हर सिम्पली सपोर्टेड बीम्स. आता तुम्हाला SFD BMD चे इक्वेशन करताना कुठल्या कुठल्या लोड साठी करायचे, कॅन्टिलिव्हर मध्ये तीन आहेत, राईट. एक तर लोड ऍट फ्री एंड, म्हणजे इथे मी तुम्हाला दाखवतो, कॅन्टिलिव्हर मध्ये तीन आहेत, लोड ऍट फ्री एंड, त्याच्यानंतर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, आणि त्याच्यानंतर युनिफॉर्मली व्हेरिंग लोड. आणि सिम्पली सपोर्टेड मध्ये दोनचे पण केले तरी दॅट इज सफिशियंट. हे झालं सेंटरला जे लोड लावलं त्यांनी, आणि सिम्पली सपोर्टेड मध्ये UDL लावलं. आणि UVL लावण्याची, म्हणजे UVLचं एवढं काही पाहिलं नाही तरी चालेल, ओके. त्याच्यानंतर आहे पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. बऱ्याच एक्झाम्स मध्ये या डेफिनेशन वरती क्वेश्चन आलेला आहे की जेव्हा बेंडिंग मोमेंट साइन चेंज करतं त्याला पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर म्हणतात. तर बऱ्याच एक्झाम्स मध्ये हा क्वेश्चन रिपीट विचारलेला आहे, रिलेशन बिटवीन बेंडिंग मोमेंट आणि शिअर स्ट्रेस. आता हे रिलेशन म्हणजे काय, तेच की तुमचं चेंज इन बेंडिंग मोमेंट, डो एम अपॉन डो एक्स म्हणजे काय असतं, शिअर फोर्स, राईट. किंवा शिअर फोर्स असं पण बघू शकता की क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ शिअर फोर्स आणि डिस्टन्स, ते म्हणजे मोमेंट असतो. तर ते इक्वेशन विचारले जाईल, रिलेशन बिटवीन बेंडिंग मोमेंट आणि शिअर स्ट्रेस, ओके. चला, तीन चॅप्टर झाले तुमचे प्रॉपरली. त्याच्यानंतर चौथा म्हणजे बेंडिंग आणि शिअर स्ट्रेस. बेंडिंग आणि शिअर स्ट्रेस मध्ये काय काय विचारले, सगळ्यात आधी म्हणजे अझम्पशन इन थिअरी ऑफ बेंडिंग. बऱ्याच एक्झाम्स मध्ये अझम्पशन्स वरतून सुद्धा क्वेश्चन्स होते, वाटते की आपल्याला अझम्पशन्स नाही येणार, अझम्पशन्स तर इझी असतात, पण असं पण विचारला जाऊ शकतो एक्झाम मध्ये क्वेश्चन की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन अझम्पशन इन थिअरी ऑफ बेंडिंग, ओके. तर अझम्पशन्स तुम्हाला बघायचे आहेत. त्याच्यानंतर बेंडिंगचे इक्वेशन, शिअर स्ट्रेस इन बीम्स. आता शिअर स्ट्रेस मध्ये तुम्हाला शिअर स्ट्रेस इन बीम्स मध्ये एक तर रेक्टॅंग्युलर बीम आणि सर्क्युलर बीम, आणि ऍव्हरेज शिअर स्ट्रेस, मॅक्सिमम शिअर स्ट्रेस यांचं इक्वेशन जे असतं ते. रेक्टॅंगल मध्ये काय असतं, टाऊ मॅक्स इक्वल टू व्हॉट, जर रेक्टॅंगल बीम असेल तर टाऊ मॅक्स इक्वल टू 3/2 टाऊ ऍव्हरेज. आणि सर्क्युलर सेक्शन मध्ये पण तुम्हाला याचं लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारचे बीम्स मध्ये जे काही शिअर स्ट्रेसेस असतात ते विचारलं जाईल. आणि नुसते फॉर्म्युले पार्ट नका करू, आणि समजून घ्या. आणि त्याच्यामध्ये जे काही डिस्ट्रीब्युशन असतं, शेअरचं डिस्ट्रीब्युशन असतं, म्हणजे रेक्टॅंगुलर असेल तर पॅराबोलिक डिस्ट्रीब्युशन असतं, ओके. सर्क्युलरमध्ये पण सुद्धा पॅराबोलिक डिस्ट्रीब्युशन असतं, ते समजून घ्या. क्वेश्चन असा येऊ शकतो की सेंटरला काय असतो शेअर स्ट्रेस, ऍट द एंड म्हणजे आउटसाईड जे पॉईंट असतात तिथे काय असतो, झिरो असतो, मॅक्सिमम असतो, मिनिमम असतो. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. आणि 90% तुमची थेरीज असेल, ओके. सगळे क्वेश्चन्स जे असतील ते कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स असतील, पटापट सॉल्व्ह करण्यासाठी, म्हणजे क्वेश्चन वाचायचं, आन्सर टिक करायचं, असं काही जास्त दिमाग सुद्धा लावण्याची गरज नाही आहे तुम्हाला, ओके. पेपर एवढा पण टफ नसतो ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे न्यूमरिकल सॉल्व्ह करावे लागतील अँड ऑल दॅट, तर इझी असतो पेपर. तर फक्त तुमचे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, ओके. टॉर्जन ऑफ शाफ्ट, आता टॉर्जन ऑफ शाफ्ट मध्ये बघा, इक्वेशन ऑफ टॉर्जन जे T/G इक्वल टू G θ/L इक्वल टू टाऊ अपॉन R, जे इक्वेशन आहे टॉर्जनचं, ते विचारलं जाईल. मोमेंट ऑफ इनर्शिया, पोलार सेक्शन मॉड्युलस, कंपाऊंड शाफ्ट, सिरीज शाफ्ट, ते पण विचारलं जाईल. त्याच्यानंतर टॉर्जन मध्ये स्ट्रेन एनर्जी ड्यू टू टॉर्जन काय असेल, कंबाइंड इफेक्ट ऑफ टॉर्जन आणि बेंडिंग, म्हणजे दोन्ही जर लावले, टॉर्जन पण लावलं आणि बेंडिंग इफेक्ट पण लावलं, तर त्यावेळेस काय असणार आहे, इक्वॅलंट बेंडिंग मुवमेंट काय असेल, इक्वॅलंट टॉर्क काय असेल, तर ते सर्व काही तुम्हाला विचारलं जाईल टॉर्जन ऑफ शाफ्ट मधून, ओके. आणि एक लक्षात घ्या, हे जे टॉपिक्स मी तुम्हाला सांगत आहे तर त्या सर्व टॉपिक्सवरनं आपल्या टेस्ट सिरीज मध्ये क्वेश्चन्स आहेत. म्हणजे जर तुम्ही बघितलं अझम्पशन्स इन थिअरी ऑफ बेंडिंग, तर या टॉपिक मधनं सुद्धा आपल्या टेस्ट सिरीज मध्ये क्वेश्चन मी घेतलेला आहे, तर तिथे सुद्धा तुम्हाला प्रॉपर क्वेश्चन दिसेल. टाइप्स ऑफ बीम मधून सुद्धा क्वेश्चन आहे, ओके. मोमेंट ऑफ इनर्शिया, पोलार सेक्शन मॉड्युलस याचा पण क्वेश्चन आपण टाकलेला आहे. तर बऱ्याच जेवढे काही टॉपिक्स आहेत, जेवढे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, तर त्या सर्व काही टॉपिक्स मधून आपल्या टेस्ट सिरीज मध्ये क्वेश्चन आहेत. तुम्ही म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज साठी एनरोल केलेलं असेल त्यांना तर ऑलरेडी माहितीच असेल ही गोष्ट, ओके. तर नेक्स्ट जो चॅप्टर आहे तो आहे थिअरी ऑफ कॉलम्स, जो सहावा चॅप्टर आहे. तर थिअरी ऑफ कॉलम्स मधून काय विचारलं जाईल, युलर्स थिअरी.
ओके तो सगळ्यात पहिला आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन हा आहे की युलर्स थेरी कुठल्या कॉलमसाठी यूज होतो. युलर्स थेरी फक्त लॉन्ग कॉलमसाठी यूज होतो आणि रँकिंग्स जी थेरी आहे म्हणजे रँकिंग्स फॉर्म्युला तो दोन्हीसाठी यूज होतो, शॉर्ट कॉलम्स आणि लॉन्ग कॉलम्स. तर बऱ्याच एक्झाम्समध्ये ऑलरेडी हा रिपीटेड क्वेश्चन आहे, तुम्हाला माहिती असलं पाहिजे. युलर्स थेरीचे अझम्पशन्स काय आहेत, डिफरंट कॉलम्स विथ डिफरंट एंड कंडिशन्स. ओके म्हणजे त्या आता जर नुसतं एक फ्री एंड आहे, एक फिक्स्ड आहे, एक फ्री आहे, त्या त्या केसमध्ये इक्वॅलंट लेंथ काय असेल, किंवा दोन्ही हिंज असेल त्या केसमध्ये इक्वॅलंट लेंथ काय असेल, किंवा युलर्स लोडचा रेशिओ काय असेल. जर एखादा म्हणजे रेशिओ सुद्धा विचारले जातात, ठीक आहे. एक बीम आहे, वन साइडेड फिक्स्ड आहे, वन फ्री आहे, आणि दुसरी जो आहे ती दोन्ही फिक्स्ड आहे, तर त्या केसमध्ये दोन्हीचा युलर्स लोडचा रेशिओ काय असो. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स असतात ते आपल्या एक्झाममध्ये टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला मिळतीलच. ओके द डिफरंट कॉलम्स विथ डिफरंट एंड कंडिशन्स, स्लेंडरनेस रेशो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. स्लेंडरनेस रेशोवरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. स्लेंडरनेस रेशोला येस नी नोट करतात, एल ई अपॉन के, लिस्ट इक्वॅलंट लेंथ अपॉन लिस्ट रेडियस ऑफ व्हॅरिएशन असतं. त्याच्यानंतर रँकिंग फॉर्म्युला सुद्धा आहे, तर रँकिंग फॉर्म्युला दोन्हीसाठी यूज होतो, शॉर्ट कॉलम प्लस लॉंग कॉलम. ओके नेक्स्ट आहे स्प्रिंग्स. स्प्रिंग्समध्ये फक्त फॉर्म्युलेज आहेत मेनली, तर फॉर्म्युले आहेत आणि सेकंड म्हणजे हे वॉल करेक्शन फॅक्टर इम्पॉर्टंट आहे, याच्यावरनं पण थेरॉटिकल क्वेश्चन बनवू शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा हेलिक्स अँगल, सिरीज आणि पॅरलल अरेंजमेंट, स्प्रिंगचं कसं असतं, डिफ्लेक्शन विचारतात, बेंडिंग मोमेंट ऑफ स्प्रिंग विचारतात, आणि शिअर स्ट्रेसेस, स्टिफनेसचे जे फॉर्म्युले आहेत ते सुद्धा विचारले जाऊ शकतो. वॉल फॅक्टर, वॉल करेक्शन फॅक्टर विचारलं जातं. स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन फॅक्टर, हे नाही एवढं काही स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन फॅक्टरवरती क्वेश्चन आलेलं नाही, पण वॉल करेक्शन फॅक्टर बऱ्याच एक्झाम्समध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. सिरीज पॅरलल अरेंजमेंट सुद्धा विचारलेलं आहे. डिफ्लेक्शन ऑफ स्प्रिंग, शिअर स्ट्रेसेस, स्टिफनेसेस इन स्प्रिंग, तर ते सुद्धा बघून घ्या जे काही फॉर्म्युलेज आहेत ते. प्रेशर रेशो, प्रेशर रेशोमध्ये बघायचं गेलं तर ओके थीन आणि थिक शेल्स, ठीक आहे. थीन आणि थिक शेल्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला डेफिनेशन माहित पाहिजे की कशाला थीन म्हणतात, कशाला थिक म्हणतात. त्याच्यानंतर नेचर ऑफ स्ट्रेसेस, कुठकुठले स्ट्रेसेस आहेत, हूप स्ट्रेस आहे, लॉन्गिट्युडनल स्ट्रेस आहे, रेडियल स्ट्रेस आहे, तर ते त्याचं नेचर कसं असतं, टेन्सल कुठे असतं, रेडियल कॉम्प्रेसिव्ह कुठं असतं, ते सुद्धा तुम्हाला विचारलं जाईल. लॉन्गिट्युडनल स्ट्रेस, हूप स्ट्रेस आणि स्ट्रेन सुद्धा. आता लॉन्गिट्युडनल स्ट्रेस म्हटलं की लॉन्गिट्युडनल स्ट्रेन सुद्धा आलं, हूप स्ट्रेस, हूप स्ट्रेन, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन, आणि त्याच्यानंतर हे सर्व झालं थिक थीन सिलेंडरसाठी. सेम सगळ्या कंडिशन तुम्हाला वाचावं लागतील थीन स्पेअरसाठी सुद्धा. त्याच्यानंतर लेम्स थेरम सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, लेम्स थेरम सुद्धा. तर हे झालं प्रेशर वेसल्समधून. आणि डिफ्लेक्शन ऑफ बीम्स, डिफ्लेक्शन ऑफ बीम्समध्ये स्लोप डिफ्लेक्शनचे फॉर्म्युलेज आहेत, कॅन्टिलिव्हर बीम, सिम्पली सपोर्टेड बीम, आणि त्या केसमध्ये म्हणजे सगळ्या लोड्स. आता जसं मी तुम्हाला वरती सांगितलं हे तीन केसेस, कॅन्टिलिव्हरमध्ये पॉईंट लोड, यूडीएल, यूव्हीएल, इकडे सेंटर लोड आणि यूडीएल, तर या केसेसमधलं डिफ्लेक्शन काय असेल, स्लोप काय असेल, तर ते तुम्हाला विचारलं जाईल एक्झाममध्ये. डायरेक्टली फॉर्म्युला विचारला जाऊ शकतो सिम्पल सिम्पल, तर त्यासाठी पाठ ठेवा हे स्लोप अँड डिफ्लेक्शनचे, कारण तिथे प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला टाइम नसणार आहे. आणि लास्ट जो चॅप्टर आहे तो थिअरी ऑफ फेल्युअर, जर तुम्ही टॉममध्ये पण कन्सिडर करू शकता या चॅप्टरला, नाहीतर मशीन डिझाईनमध्ये सुद्धा कन्सिडर करू शकता, नाहीतर सॉममध्ये सुद्धा कन्सिडर करू शकता, ते तुमच्यावर डिपेंड आहे. थिअरी ऑफ फेल्युअरमध्ये रँकिंग्स, सेंट विनंट गेस्ट, हाईश थेरी, मिसेस हेनकी थेरी विथ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. आता मी हे नावं का दिले, तुम्हाला वाटत असेल की ते पण नावं आहेत ना. रँकिंग्स थेरी म्हणजे काय, मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी. सेंट विनंट म्हणजे काय, मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेन थेरी. तर बेसिक म्हणजे एक्झाममध्ये तुम्हाला हे विचारतात की मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी इज ऑल्सो नोन ॲज डॅश, काय विचारणार, ऑप्शन मध्ये देतात मग रँकिंग सायकल, रँकिंग थेरी, वेनंट्स गेस्ट थेरी, म्हणजे अशा प्रकारचे. तर हे नावं तुम्हाला माहीत पाहिजे. ओके आपल्याला ते नावं माहिती आहेत की मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी, शिअर स्ट्रेस थेरीला गेस्ट म्हणतो आपण, गेस्ट थेरी म्हणतो. तर हे नावं माहिती पाहिजे सगळ्यात इम्पॉर्टंट. आणि सगळ्यांचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे रेक्टॅंगल, याच्यामध्ये काय असणार आहे गेस्ट थेरीमध्ये काय असणार आहे हेज थेरी, हे सर्व 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 इलिप्स वगैरे, ते सर्व जे काही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहेत तर ते सर्व तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके तर हा आहे सिलॅबस. इन शॉर्टमध्ये 99% सिलॅबस म्हणू शकतो आपण की तुम्ही जर सॉममध्ये एवढे पॉईंट्स कराल आणि हे जे मी पॉईंट्स दिलेले आहेत तर त्या पॉईंट्सवरचे जे काही क्वेश्चन्स असतील ते सॉल्व कराल टेस्ट सिरीजमधून, तर तुम्हाला नक्कीच सॉममध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्ससुद्धा आणू शकता. ओके एनिवे या ही मी एक काम करतो म्हणजे हे सर्व जे जेव्हा काही सगळ्या सब्जेक्टचं असं बनवून अॅनालिसिस झाल्यानंतर एक त्याची PDF बनवून तुम्हा सर्वांसोबत शेअर करेन, म्हणजे जेणेकरून ते तुमच्यासोबत राहील आणि तुम्हाला जेव्हा काही गरज पडेल तेव्हा तुम्ही या PDF मध्ये चेक करू शकता की एक्झॅक्टली सिलॅबस काय आहे.
आणि मी परत सांगतोय की ही हा जो सिलेबस आहे तो 99% आहे. ठीक आहे, पुणे मेट्रोने कधी ऑफिशियल सिलेबस त्यांनी सांगितलेला नाही, पण त्यांनी सांगितलं की डिप्लोमा लेवलचा एमएसबीटीचा जो सिलेबस आहे तो तुम्ही फॉलो करा आणि तुम्हाला हे सर्व टॉपिक्सचे क्वेश्चन जे आहेत आपल्या टेस्ट सिरीजमध्ये मिळतील. तुम्ही बघू शकता इथे टेस्ट सिरीज आहे पुणे मेट्रो मेकॅनिकल एससी टीओटीसी आणि ज्युनियर इंजिनियरसाठी आणि प्राइस आहे 299. त्याच्यामध्ये सुद्धा एक राईट साईडला जो कॉर्नरमध्ये बघू शकता तुम्ही की 50% कूपन सुद्धा अवेलेबल आहे. ओके, तर जेव्हा तुम्ही कंटेंटमध्ये जाल तेव्हा तुम्हाला बरेचसे टेस्ट मिळतील. सब्जेक्ट वाईज टेस्ट टोटल 56 सब्जेक्ट वाईज तुम्हाला मिळणार आहेत. आतापर्यंत सध्या आपण 46 अपलोड केलेले आहेत, तर बाकीच्या रिमेनिंग सुद्धा लवकरात लवकर मिळून जातील. बघू शकता थर्मोडायनॅमिक्स आहे, रॅक आहे, थिअरी ऑफ मशीन्स, मटेरियल सायन्स, FMHM, सॉमचे आहेत, प्रोडक्शन, हीट अँड मास ट्रान्सफर, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, आयसी इंजिन, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर पॉवर प्लांट इंजिनिअरिंग आहे, मेकॅनिक्स आणि मशीन डिझाईनचं सुद्धा अपलोड होतील लवकरच टेस्ट. आणि त्याच्यानंतर ज्या 3 ते 4 फुल लेंथ आहेत त्या सुद्धा अपलोड होतील. क्वांटिटेटिव्हमध्ये 5 टेस्ट आहेत, ह्या सगळ्या मिक्स टेस्ट आहेत. ओके, म्हणजे जेणेकरून तुमची ओव्हरऑल प्रॅक्टिस व्हावी. लॉजिकल रिझनिंगमध्ये पण लवकरात लवकर टेस्ट इथे तुम्हाला अवेलेबल होतील, फुल लेंथच्या पण लवकरात लवकर मिळून जातील. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल बघू शकता तुम्ही, बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ही टेस्ट अटेम्प्ट केलेली आहे. 355 विद्यार्थ्यांनी ऑलरेडी अटेम्प्ट केलेली आहे टेस्ट. सर्वांचे रँक, मार्क, टाइम किती लागला ते सर्व काही इथे कॅल्क्युलेट होतं. ओके, तर बघू शकता तुम्ही लागला तर टेस्ट मी प्रिव्ह्यू सुद्धा करून दाखवेल तुम्हाला कशाप्रकारे क्वेश्चन्स कशाप्रकारे सोल्युशन तुम्हाला मिळेल. ओके, प्रत्येक टॉपिकवरनं क्वेश्चन इथे मेन्शन केलेलं आहे बघू शकता तुम्ही. काही आपण न्युमेरिकल पण छोटे छोटे न्युमेरिकल जे आहेत ते सुद्धा इन्क्लूड केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर व्हावी आणि प्रॅक्टिस सुद्धा व्हावी. ओके, तर बघू शकता लोडिंग होण्यामध्ये थोडा टाइम घेत आहे. ओके, तर अशा प्रकारे टेस्ट सिरीज आहे आणि तुम्हाला जर जॉईन करायची असेल तर त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही जॉईन करू शकता. सध्या हे जे ऑफर मध्ये बघू शकता तुम्ही की 50 राईट साईडला वरती कॉर्नर मध्ये जे 50 रुपीज ऑफचं कूपन आहे ते काही लिमिटेड पिरियड साठी अवेलेबल आहे. तुम्हाला करायचं असेल एनरोल तर तुम्ही करू शकता. ओके, आणि सिलेबस मध्ये काही क्वेरीज असतील, काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. ओके, सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि जे तुमचे दुसरे मित्र असतील जे प्रिपरेशन करत आहेत तर त्यांच्यासोबत पण नक्कीच शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.